सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेला खेळाडू पहिला बॉल पहिल्याच बॉल वर लॉस केले। एलिव्हेशन पहा, आजच्या दिवसातील सर्वात उंच षटकार जर कुठल्या बॅट्समन ने लगाव। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। अपूर्व पद्धतीचा बॉल फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर होता, परंतु फिल्डर पोहोचेल तोपर्यंत भरपूर तेज प्रयत्न तुम्हाला सफल देखील सफलता मिळवून देतात। यावेळेस देखील लॉफ्ट केलाय, आणखीन एक मोठा प्रहार आणि या मोमेंटला हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार। नमित अशोक पाटील इन ऍक्शन मोड मध्ये, टीम जानुस्मृती तुर्बे या टीमच्या दरम्यान आज खेळत असताना उत्कर्ष ट्रॉफी 2023 मध्ये एक दर्जेदार खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला, त्यांना भेदून मोठे फटके खेळताना पाहायला मिळतोय। आणखीन एक लॉफ केलाय, अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक, आणि आणखीन एक षटकार, दोन षटकार आणि दोन चौकार आतापर्यंत लगावलेत नमित अशोक पाटीलने गोलंदाज संग्राम ननावरेच्या विरुद्धामध्ये वेगाला प्रतिउत्तर देत असताना। शेवटचा एक बॉल शिल्लक असेल, यावेळेस देखील फटका चांगलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू चाललाय वाईड इज लॉन्ग ऑन वरलाइन पलीकडे, आणखीन एक मोठा फटका। एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जानुस्मृती तुर्बे या टीमच्या दावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे बिनगडी बाद। आज पुन्हा एकदा ते एकत्रित झालेत, फटका चांगलाय, चेंडू येतोय, हा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते। 33 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, यावेळेस देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फ्लाइटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय, लाजवाब बॅटिंगचा नजराणा नमित पाटीलच्या बॅट मधून येतोय। आणखीन एक मोठा फटका, षटकार, आतापर्यंत फक्त षटकार चौकारांची पदवी भाषा बोलतोय नमित पाटील। या गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, यावेळेस अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय, लाजवाब टायमिंग, चेंडू चाललाय सर 4 रनसाठी, हा येतोय चौकार आणि या मोमेंटला आपण पाहू शकतोय। टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 52 रन। यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवलाय, फिल्डर तैनात, संग्राम आणि टिपलाय हा झेल, टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर या मोमेंटला पाहायला मिळालं आणि बॅट्समन बाद होतोय नमित पाटील।